चला काय करायचं पहिल्यांदा? आपल्याला अगोदर बटर लागणार आहे. बरं, बर. त्याच्यामध्ये पिठी साखर घालायची. किती घालायची? ही जण सगळी सगळी आपल्याला ही आता स्पूननेच पेटून घ्यायची. बरं, ठीक. ओके, याच्यामध्ये आपल्याला आता दूध घालायचं आहे. बरं, सगळं लागेल ना? नाही, अर्धा. हेही आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बरं, काय करायचं पुढे? ओके, याच्यामध्ये आपल्याला मैदा ऍड करायचा आहे. बरं, सर्व सगळं. याच्यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर बघा. हां, बस. मिल्क पावडर ती पण अर्धी त्यातली. हां, बस. आणि वेलची. याच्यामध्ये आपल्याला आपल्या म्हणजे तुमच्या मलाई करायला लावता. नाही नाही, बेकिंग पावडर ऍड करायची ही आहे ना? हो हो हो. बघा, बस बस ऑलमोस्ट सगळे पदार्थ आपण ऍड केलेत, शिवाय केशर मिश्रित दुधाच्या. हो, आपल्याला ते बिस्किटच्या वॉश साठी वापरायचं आहे. हा डो रेडी आहे. वा, तर आपल्याला आता थोडासा मैदा इथे डस्ट करायचा आहे ओट्यावरती आणि याच्यावरती हा डो घ्यायचा. हो, याच्यावरही थोडासा मैदा ऍड करायचा आहे. बरं, आणि स्प्रेड करून घ्यायचा आहे. बरं, याची थिकनेस साधारण एका नॉर्मल आपण मार्केटमधून आणतो बिस्किट तेवढी ठेवायची आहे, जेणेकरून ती थोडीशी राईज होईल. आपण आता बिस्किट कटर नाही अवेलेबल नसेल तर आपण एखाद्या गोष्टीचं झाकण वापरू शकतो जे राऊंड शेप आहे. तर आपण कुकीज कट करून घेऊयात. आपल्याला ओव्हन जो आहे तो प्रीहीटेड हवा आहे यासाठी. किती डिग्री सेल्सिअस वरती? 200 ला आपल्याला प्रीहीट करायचं आहे. बरं, आणि आपल्याला 180 वर बेक करायची आहे ही 15 मिनिट साठी फक्त. 15 मिनिटं 200 डिग्री सेल्सिअस वरती तुम्ही आधी प्रीहीट करून घ्या आणि नंतर 15 मिनिटं 180 डिग्री सेल्सिअस वरती तुम्हाला हे बेक करून घ्यायचं आहे. बरोबर ना मॅडम? हो. आता आपल्याला याच्यावर दूध ऍड करायचंय. आपण वॉश करणार आहोत. बर, मिल्क वॉश, पण चमच्याने अगदी इझिली. त्याला छान असा गोल्डन कलरही येतोय आणि वरती केशरचं टेक्स्चर पण. आणि आता हे जरा ओबडधोबड दिसत आहेत पण ती जेव्हा फुलतील तेव्हा तो एक समान हे आकार त्याला येईल, परफेक्ट होईल. ठीक आहे, आपण एक काम करूयात, 180 डिग्री सेल्सिअसला एक 15 मिनिटं बेक करून घेऊयात आणि मग आपली बिस्किटं तयार होतील, ओस्मानी बिस्किटं. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. ओस्मानी बिस्किट बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मैदा, पिठी साखर, बटर, दूध, वेलची पावडर, कस्टर्ड पावडर, दुधात भिजवलेला केशर, मिल्क पावडर आणि बेकिंग पावडर. कृती: एका बाउलमध्ये बटर आणि पिठी साखर घेऊन ते फेटून घ्यावं. नंतर त्यामध्ये दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. नंतर त्यामध्ये 100 ग्रॅम मैदा, कस्टर्ड पावडर, मिल्क पावडर, वेलची पूड, चिमूटभर बेकिंग पावडर आणि पुन्हा मैदा घालून त्याचा घट्ट गोळा बनवून घ्यावा. ओट्यावर मैदा पसरवून त्यावर बिस्किटाचं मिश्रण पसरवून बिस्किट कटरने बिस्किटं कापून घ्यावी. नंतर बिस्किटांना केशर मिश्रित दूध लावावं. ओव्हन 200 डिग्रीला प्रीहीट करून 180 डिग्रीला 15 मिनिटं बिस्किटं बेक करावी आणि सर्व्ह करावी. असाच लावून आता काय करायचं? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? त्यात आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचं सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणत? अग निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो, माहिती. रिसीव कर ना. अग बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील.
अब पर पुन्हा आला बघ घे बघू पण हे एक ना एक दिवस घडणारच होत आता मला कळलं तुम्ही दोन दिवस झाले काय सांगत होता ते बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात मी बाहेर तुमची वाट बघते